लोकसभा निवडणुकीनंतर खरं तर आता काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, एकीकडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट असेल, यांच्यामध्ये उत्सुकतेचं वातावरण आणि सर्वत्र सेलिब्रेट करण्यात येत आहे. मात्र शिवसेना भवनामध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. थोड्याच वयामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार, पत्रकार परिषद सुरू होणार. त्यामात्र त्यापूर्वी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, उपनेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सुषमा अंधारेसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी आहेत. ताई, काय सांगाल, अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, पहिली प्रतिक्रिया काय? एक्झिट पोलचे अंदाज येत होते तेव्हाही आम्ही सांगत होतो की आम्ही 30+ राहू आणि आम्ही 30+ आहोत. परंतु डोक्यात हवा न जाऊ देता जे आमचे काही उमेदवार ज्यांचा निसटता पराभव झाला आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत ते शोधणं आमचं काम असेल. ज्या दोन चार ठिकाणचं म्हणजे बुलढाण्याचे नरेंद्र खेडेकर यांना मतविभाजनाचा फटका बसला आहे किंवा त्याच पद्धतीचं मतविभाजन अजून एक दोन ठिकाणी झालेलं आहे तर हे सगळे मुद्दे विचारात घेतले जातील. अजून एक गोष्ट जी मला जाणवते ती म्हणजे आमचं निवडणूक चिन्ह काही ठिकाणी पोचायला अडचण झाली, त्यामुळे सुद्धा आम्हाला काही ठिकाणी म्हणजे लोकांच्या डोक्यात उद्धव साहेबांचं नाव होतं परंतु चिन्ह वर्षानुवर्ष धनुष्यबाण मनावर बिंबवलं गेल्यामुळे तो एक परिणाम असू शकतो, अन्यथा त्या जागा अजून वाढताना आपल्याला दिसल्या असत्या. परंतु जे आत्ता जे आमच्या समोर आहे ते आम्हाला निश्चितपणे बूस्टअप करणारं आहे आणि विधानसभेची तयारी करण्यासाठी एक फार मोठी सकारात्मक ऊर्जा यातून मिळते. खरं तर ताई, महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीशी लढत होती, मात्र यामध्ये सुद्धा काही महिलांना तुम्ही न्याय दिला असं एकंदरीत ऐकायला येतं, काय नक्की कहाणी आहे यामागची? नाही, न्याय दिला म्हणण्यापेक्षा ना महिलांचा सन्मान झाला पाहिजे. मात्र रिंकी बक्सलासारखी एक तरुणी सातत्याने टाहो फोडत होती आणि राहुल शेवाळ्यांनी ज्या पद्धतीने तिला प्रताडित केलं, चीट केलं, अक्षरशः म्हणजे तिची FIR भारतात कुठेही भारतात पूर्ण तिची FIR घेतली गेली नाही. किती मुजोरी असेल किंवा दुसरी पूजा तडस, रामदास तडसांच्या सुनबाई, तर त्या बिचारीला काय पद्धतीचा त्रास सामोरा जावा लागला. तर या सगळ्या महिलांचे प्रश्न कुणीतरी मांडले पाहिजेत. मला वाटतं की मला जेवढं शक्य होतं तेवढा त्या महिलांच्या प्रश्नाला, म्हणजे मगाशी रिंकी बक्सलाचा फोन आला होता तर ती रडत होती बिचारी आणि ती म्हणत होती की ताई, मैं कल से अजमेर शरीफ की दरगाह पर बैठी हूँ और दुआ कर रही हूँ की जिसने मुझे इतना सताया है, परेशान किया है, तो खुदा करे की वो भी परेशान हो. तर म्हणजे अंतकरणातून एखाद्याची हाय लागणं काय असतं, किंवा पूजा तडसचा फोन आला की ताई माझ्या चिमुकल्याचा तळतळाट लागला असेल, म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने जर कोणी महिलांना प्रताडित करत असेल तर प्रज्वल रेवन्नाचं आपण बघा की प्रज्वल रेवन्ना पराभूत झालेला, मग अशा सगळ्या. आणि याच्यावर म्हणजे एरवी कुठल्याही गोष्टीचं राजकारण करणाऱ्या स्मृती इराणी परंतु या गोष्टीवर बोलत नाही, त्या स्मृती इराणी पराभूत झाल्या. किंवा हम राम को ले आए हैं, किती म्हणजे घमेंडीची भाषा आहे, किती गर्विष्ठ भाषा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.